रणनीती फार स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही म्हणजे दुर्जयमध्ये नाही. तिथली जी भ्रष्ट सत्ताधारी आणि जी व्यवस्था आहे ही राजवट जी आहे गुलमी, ही आम्हाला 35 वर्षाची गुलमी राजवट, त्यावर आम्हाला तिला उठून टाकायची. आणि त्यासाठी समविचारी जे जे लोक आले ज्यांना ज्यांना असं वाटतं आणि ज्या त्याच्यासाठी आम्ही आता तुम्ही जर बघितलं तर नागरिकांनी पण बऱ्यापैकी वसईमध्ये मन बनवलेलं आहे की नाही आता हे सगळं सहन करायचं नाही, त्या विचाराला धरून आम्ही काम करतो. बाकी निवडणुकीचा विषय अजून विषय असणार आहे की 35 वर्षापासून जे मूलभूत सुविधांपासून मूलभूत जे तुमचे अधिकार आहेत ज्या सुविधा तुम्हाला मिळायला हव्या त्याच्यापासून जे वंचित ठेवलं गेलं आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्या वसईकरांना त्याच्यासाठी राहायला इतिहास आहे.
किंवा यांचं प्रचंड दादागिरी दर्शन करायची, तर दादागिरी आणि दर्शनाची पहिलीच वाट होती आमच्या जितेंद्र ठाकूरजींची, तर तो वापस करू. त्या कालावधीनंतर मतदारांमध्ये नागरिकांमध्ये एक उदासीनता तयार झाली. सक्षम विरोधी पक्षाचं पुढील भासवत होत आणि दुर्दैवाने जेवढे विरोधी पक्ष नेते होते किंवा जेवढे विरोधी पक्ष होते त्या पक्षांची रचना आणि मांडणी अशा प्रकारची होती की ती ठाकूरांच्या राजकारणाला बोलत होती आणि स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी ती मांडणी नेहमी कामाला लागली आणि तीच टेक्निक तेच तंत्र मागील 35 वर्ष ज्या वस्ती तालुक्यात चालू होती. काय केलं वसईकरण? वसईकरांनी 35 वर्ष जे खाली सत्ता बोटे विकास आघाडी आली 2009 पर्यंत 20 वर्ष आमदार जितेंद्र ठाकूरांना जे खाली सत्ता दिली तेव्हा तत्कालीन नगर परिषद असतील, ग्राम पंचायत असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समित्या असतील, हे खाली सत्ता दिली. 2009 नंतर डेलिमिटेशन झालं, वसई तालुक्याने 3 आमदार दिले. 2009 ते आजपर्यंत 3 आमदार होते दिवस पालिकेमध्ये 120 नगरसेवकांपैकी 114 नगरसेवक याला राक्षसी बहुमत म्हणतात आणि या राक्षसी बहुमत देण्याची चूक सर्व वसईकर भोगत आहेत, मागील 35 वर्ष भोगत आहेत. काय झालं या 35 वर्षांमध्ये? 35 वर्ष जाऊ द्या, आपण मागच्या 15-20 वर्षाची गोष्ट करू. मुंबईच्या हाकेवर असणारा हा तालुका आहे म्हणजे मुंबई टाउन मुंबई शहराचं जे क्षेत्रफळ आहे त्याचे 1.5 पट क्षेत्रफळ वसई तालुक्याचं. सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर हा वसई तालुक्यात. काय बघतो विकासाच्या नावाखाली? मला अजूनही आठवतं 2015 ला नगरसेवक झाल्यानंतर त्यावेळेस सॅटेलाइट शेतीचा धक्का या वसईला महानगरपालिकेला प्राप्त झाला होता आणि जी काही अनधिकृत बांधकाम आहेत म्हणजे अगदी तुम्ही इथून सुरुवात केलं आपण त्यांना ते उत्तर केलं या सॅटेलाइट कोठडीच्या अलीकडे धारावीला लाजवेल अशा 4 मोठमोठ्या झोपडपट्ट्या दुर्दैवाने या उच्च शिक्षित आणि युवा आमदार बनवणाऱ्यांच्या कार्यकर्तेत झाल्या. वसईची सगळी यंत्रणा गोळवळून पडली. गावाच्या गावा उद्ध्वस्त झाली. अक्षरशः तुम्ही जर बघाल कामणपासून चंद्रपाडापासून ससून अंबर असेल, राजोरी पिवडी असेल, वालिम असेल, आपलं बेल्लार असेल, बिलानपाडा असेल, त्यानंतर तुमच्या इथे चंदनसार असेल, राजकोपरी असेल, सरकारनगर असेल, मनवेनपाडा असेल, काय असेल त्या सरकारनगरमधल्या मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. मागील काही दिवसात फिरताना एक विटू मावळी कार्ड त्याच्या संपर्कात आम्ही आलो. 400 पुण्यात किती 1995 पासून 400 पुण्यात गेले आणि त्यांना संघर्ष देत पाहिजे महिलांना 5 आणि पुरुषांना 5. तुम्ही इमॅजिन करू शकता की 400 गुन्ह्यामध्ये जर 3 मेंबर जरी एका रूममध्ये पकडले तर 1200 लोक लोकांसाठी फक्त 5 महिलांसाठी 5 पुरुषांसाठी 35 वर्ष सरकार दिली होती. उच्च शिक्षित कॉर्डिनेटर आमदार लागले तुम्हाला लाल पाटील जर कोणाला आपण सांगितलं आणि त्यांना दाखवलं की असे पद्धतीचे टॉयलेट आणि अशा पद्धतीचे 400 रूम नाही तिकडे अशी हे आहेत आणि याचं प्रतिनिधित्व एक उच्च शिक्षित आणि फॉरेन रिटर्न आमदार करतात बरोबर लाज वाटेल आणि हा एकच भाग नाही आहे असे कमीत कमी 15 भाग आम्ही पाहिले आहेत. काय केलं त्यांनी? ही जी अमर्याद सत्ता दिली त्या अमर्याद
आर्थिक सक्षम व्हावी याच्यासाठी या तिन्ही आमदारांपैकी एकानेही कधी त्यासाठी प्रयत्न केले नाही. कारण यांना यांचा झेडपट मिळत होता, यांचा झेडपट सक्षम झाला, यांच्या खासगी शाळा उभ्या राहिल्या, त्यांची खासगी कॉलेज उभे राहिले, ते उभे राहो तुमची कॉलेज तुमच्या शाळा तुम्हाला लागला हो, पण सामान्य लोकांचं काय? आज जवळजवळ 9 जिल्हा परिषदांच्या शाळांना सीओच्या नोटीस निघालेल्या आहेत, तिथल्या शाळा रिकाम्या केलेल्या केलेल्या आहेत आणि कुठेतरी उघड्यावर कुठल्या तरी जवळात त्यात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोण बघणार तिकडे? उत्तर काय देतात? तर जिल्हा परिषद दरम्यान हस्तांतरण करून देत नाही. कशासाठी पाहिजे चांगली जिल्हा परिषदेच्या तुम्हाला? तुम्ही त्यांच्याशी एक अग्रीमेंट बनवू शकता, तुम्ही तिथे चांगल्या उच्च प्रतीच्या शाळा बांधू शकता, शिक्षक ते देतील, मेंटेनन्स तुम्ही बघा काय या पद्धतीवर काम होत आहे. का त्या मला आधी आठवत की आमदार सगळ्यांना फिरून फिरून सांगतात की एवढी मोठी इमारत मुंबईमध्ये कुठेच नाहीये, 2-3 लाख फुटाची त्यांच्या शाळेची, अहो तिथे 4 वर्ग बांधून द्यावं आणि मग त्या इमारतीच्या गमड्या मारा तुम्ही. सामान्य माणसासाठी कोण करणार? लसीकरणासाठी कोण करणार? आणि तुम्ही चांगल्या उच्च शिक्षण घेतलेला आमदार, युवा आमदार तुमचं प्रतिनिधित्व करतोय, काय सांगतात मुलाखतीमध्ये? आम्ही सीबीएसईच्या शाळांच्या आयसीएसईच्या शाळांना आहो आमदार साहेब, त्या विषयीमध्ये 70% लोक ही मिडल क्लास आणि बिलो पॉवर्टीचे आहेत. हजारो रुपये त्या शाळांमध्ये त्यांना फीस भरावी लागते, लागते की नाही लागते? किती लोक युनिफॉर्मचे जास्त पैसे देतात? किती लोक अदर गिफ्टच्या नावाखाली 5-5, 6-6 हजार रुपये भरतात? कधी बघितले आमदारांनी युनिफॉर्म साठी आंदोलन करताना की नाही युनिफॉर्म जो पालकाला लागेल तो पालक तिथून घेईल, शाळेने सक्ती करायची बघितले कधी? नाही बघितले. बघणार नाही तुम्ही, कारण ते उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न, त्यांना तुमच्या प्रश्नाची घेणं घेणं नाही, हे तुम्हाला कळलं पाहिजे, त्यांना माहिती आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. आज तुम्ही कितीतरी चाळीमध्ये फिरा, अगदी मनवेल जास्त दूर जायची गरज नाही, सहकार मंडळ फिरा, मनवेल पाण्यामध्ये बऱ्याच चाळी झालेल्या आहेत, जायला रस्ते नाही, पाण्याची पाईपलाईन गटारातून टाकावी लागते, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ही अवस्था आहे. हे तुमचे मतदार आहे ज्यांनी तुम्हाला मागील 35 वर्ष अनिर्बंध सरकार दिले, काय केलं तुम्ही यांच्यासाठी? कधी वाटलं, कधी बघितल्या आमदारांनी की आपले जे उच्च शिक्षित फॉरेन रिटर्न आमदार आहेत विधानसभेमध्ये त्यांनी हल्ला चढवले की नाही आम्हाला इथे क्लस्टर योजना पास करून द्या? सर्वप्रथम दिल्यानंतर बांधकाम व्हायलाच हवं होतं, पण ही जे क्लस्टर योजना पास करून द्या त्या चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवन सुसह्य होईल, त्यांना पाणी मिळेल, त्यांना व्यवस्थित धरण मिळतील क्लस्टर योजनेअंतर्गत, त्यासाठी कधी आमदारांनी प्रयत्न करताना बघितले? कधी आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातलेला बघितलं? हट्ट धरलेलं बघितलंय? पायावर आंदोलन करताना बघितलंय? नाही. म्हणून आपल्याला आपल्या हक्कासाठी या वेळेला विचार करायचा आहे आणि भ्रष्ट आणि जी प्रस्थापित व्यवस्था आहे तिला उलथवून टाकायचं आहे आणि ती संधी आता आलेली आहे. कामानं होण्याची आज लोकांची कामं साठेसाठी काय मागतात? लोक पाणी मागतात, प्यायला पाणी मागतात. नवरात्री नंतरचा पहिलाच रविवार आहे, पोझिशन मी हे त्यामुळे मी जास्त वेळ येणार नाही, फक्त मला काही गोष्टी बद्दल तुम्हाला अवगत करायचं आहे की ही भ्रष्ट व्यवस्था बनवताना सत्ताधाऱ्यांनी सर्वप्रथम ही जी व्यवस्था आहे, अधिकार आहे, अधिकारी यांना कसं गुलाम बनवलं? मागच्या काही एक 1-2 महिन्यापूर्वी किंवा ऑगस्टच्या आसपास मला वाटतं आपण बघितलंच त्या की आयुक्तांना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शिविगाळ केली, अतिशय अश्लाघ्य भाषेत शिविगाळ केली. कशासाठी केली हो शिविगाळ? असं कोणतं काम होतं ज्या आयुक्त करत नव्हते तुमचं? असं कोणतं काम तुम्हाला आयुक्तांकडून करून घ्यायचं होतं?
ही व्यवस्था कशी आहे याचे उदाहरण देतो तो हे ही व्यवस्था कशी गुलाम आहे आणि हे सत्ताधारी आणि हे अधिकारी म्हणून कसं आपल्याला फसवतात त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. ग्लोबल सिटी मध्ये आपल्याकडे ग्लोबल सिटी आहे, पाण्याचं आंदोलन काय मागतात ते पाणी मागतात, काही दिवसांपूर्वी मला वाटतं 6 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद झाली होती इकडे आणि आमदार रितेंद्र ठाकूर म्हणाले होते तुमचा वसेशी असं काहीतरी म्हणाले होते की संबंध नाही, तुम्ही इथे फक्त राहायला आला, तुम्हाला जास्त पगार झाला तुम्ही निघून जायल, त्यामुळे इथे बोलायचं नाही. का बोलायचं नाही? फुकट काय देतील का ते? ही लोकशाही आहे. जेव्हा एखादा नेता तुम्हाला बोलण्यापासून पराभूत करतो तेव्हा तुम्ही वेळेत जागे झालं पाहिजे आणि त्या नेत्याला दूर करत राहिला. का बोलायचं नाही लोकांना? पाणी मागायचं नाही? 30-40 लाखाचे फ्लॅट त्यांनी घेतले, त्यांनी तुमच्याकडे पाणी नाही मागायचं, मागितलं तर तुम्ही दम देणार. आज मागे मयुरेश वाघ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तिथे आंदोलन केलं, ग्लोबल सिटीला पाणी मिळावं, त्या प्रकल्पाला कुठेतरी चालना मिळाली, लोकसभेत मोठा पराभव झाला, म्हणून तुम्ही तिथे ग्लोबल सिटीला पाणी देण्याचं सांगितलं की नाही आम्ही वचनपूर्ती. कसली वचनपूर्ती करताय तुम्ही? किती दिवस या टँकर लॉबीला तुम्ही सांभाळणार? ग्लोबल सिटी मधल्या एकेका सोसायटीचं वार्षिक टँकरचं बिल 70 लाख रुपये. कोणाचे टँकर लावतात तिथे? त्या टँकर वाल्याकडून कोण झेडपण टँक करतो आम्हाला माहित आहे. आज का युगात राजा उदार झालाय पाणी द्यायला तर माहितीये की बाबा लोकमत आता आपल्या विरोधात चाललाय म्हणून राजा उदार झालाय आणि पाणी देतोय. काय देतोय? तर आपल्या स्वतःचं पाणी आपल्याला देतोय. काल कैलास काका 2-3 दिवसापूर्वी कैलास काका पाटील पालिकेत गेले होते, ग्लोबल सिटीच्या पाण्याबद्दल विचारलं. उपायुक्त अतिरिक्त आयुक्त मला माहित नाही त्यांच्याबरोबर काय वाचापाटी झाली वाद झाले आणि नक्की काही वर्ष शिवकाळापर्यंत झालं. कारण तसं असं आहे मी काकांनी जे केलं त्याचं समर्थन करणार नाही, पण हे अधिकारी वर्ग जे आहे ते ठाकूरांचे सेवक एवढे दर्ज आहेत की तुम्हाला आणि मला त्या पातळीपर्यंत नेतात. आणि आता काय काकावर एफ आय आर करणार, काही बिल लावून काम करणार? माझं या अधिकाऱ्यांना विचारणं आहे त्या आयुक्तांना थाईत त्यांची आई बहीण काढली आमदारांनी, तुम्ही काही बिल मानली का? या सर्व अधिकाऱ्यांना माझं एक सांगणं आहे, तुम्हाला हे सत्ताधारी चपलेने मारत नाही त्याचं कारण आम्ही आहोत. जे विरोधी पक्ष आहे आमच्याशी सौजन्याने वागा, आम्ही आहोत म्हणून तुम्हाला चपलेने मारत नाहीये, फक्त आज आयबेळीवरून शिव्या देतात. जर तुम्ही आमचीही कामं केली नाही, विरोधी पक्ष संपवण्याचं काम जर अधिकाऱ्यांनी केलं तर उद्या चपलीने मार खायचा आहे तुम्हाला त्यांचा. खुला नाट्य रंगमंच आहे, खुला रंगमंचचं उद्घाटन आहे युवा नेते आणि उच्च शिक्षित आमदार यांच्या हस्ते. मला स्मरण 2014 सर्वात प्रथम त्याचा प्रस्ताव तयार झाला होता. 2014 आमदार निधी होता, आज तारीख आहे 2024. याच्यापेक्षा दीडपट असेल, त्यातली अर्धी बाग आहे आणि अर्ध शेड, एवढं शेड असेल आणि अर्धी बाग आहे. हे करायला किती वर्ष लागली? 10 वर्षाचा कालावधी लागला 3 आमदारांना आणि 114 नगरसेवकांना मिळून, आणि ते पण आज दादागिरीने उद्घाटन करतायत. प्रशासक आहे, हे काही अधिकाऱ्याचं नाव नाही, पक्षाचं त्यांच्या पक्षाचा बॅनर लावलाय आणि तिथे जाऊन उद्घाटन करतायत. तर तुमच्या उद्घाटन करण्याबद्दल माझं म्हणणं नाही, माझं म्हणणं एवढंच आहे आमदार साहेब ही वेळ का आली तुमच्यावरती? प्रशासनाला न विचारता उद्घाटन करण्याची 10 वर्ष, एक छोट्याशा खुला रंगमंचसाठी 10 वर्ष. ते सुद्धा कसं तर काही दिवसांपूर्वी आम्ही त्याची शूटिंग केली,
युवा आमदार आहे आयडी एज्युकेटेड आहे फॉरेन रिटर्न
तसं वागलं पाहिजे. तसा मद्रासच बांधला पाहिजे. त्यांचे स्वप्न इथे इंटरनॅशनल बिझनेस सेंटर आणायचं. कुठे देणार इंटरनॅशनल बिझनेस सेंटर? सहकार नगरमध्ये लावणार. मंडळ पाड्यातल्या ज्या आनंदीपूर काळी झाल्या तिथे लावणार. लास्ट ऑफिसच्या जर सरला लावणार, कुठे लावणार तुम्ही इंटरनॅशनल बिझनेस सेंटर? स्वप्न मोठी मोठी आहे. अहो तुम्हाला रस्ता जमत नाहीये साहेब. एक साधा रस्ता जमत नाही तुम्हाला बनवायला. तुम्ही जर त्या कॉन्ट्रॅक्टरांच्या वर्गातून बाहेर पडला तर कधीतरी वेळ मिळाला तर बसेल ना. आणि जर तुम्हाला त्या समस्या बघायच्या असतील आणि त्या दिसत नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही येऊ, आम्ही दाखवू तुम्हाला समस्या. पण अजून मला वाटतं महिनाभर तरी ते आपल्या अंगात आहे. डेडलाईन आहे. दादांनी सांगितलं मला की आमचे स्वप्न प्रत्यक्षात करायचं. दादा त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना कर्तृत्वाचं अधिष्ठान करावं लागेल. त्याच कारण असं आहे की नुसतं विधानसभा टार्गेट नाही. आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे हाल झाले आज त्या वसईला या ठाकूरांनी जे बिकट अवस्था केली आहे ही उद्ध्वस्त वसई तयार केली आहे. बसी उद्ध्वस्त झाली. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही हायवेवरून या. तुम्ही डाव्या बाजूला बघा, उजव्या बाजूला बघा. तुम्हाला अनधिकृत बांधकामचं एवढं साम्राज्य दिसेल. इंडस्ट्री झालेल्या दिसते. कुठे गेला आपला कर? आपल्याला कर मिळाला. आपली पालिका आहे. भले तुमची सत्ता असेल तिला माझी पालिका समजतो. त्या करातले पैसे आले तर रस्ते होतील, पाणी योजना राबवल्या जातील, गार्डनचं सुशोभीकरण होईल, ताब्यात घेतल्या जातील. करोडो रुपयाच्या कर्जावर आपण पाणी घेतोय का? त्यांचा आहे ना भेट पण मिळतोय ते सुखी येते. पालिका कोण बघणार? म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही वसई खरोखर यांनी उद्ध्वस्त केली. ही वसईची पुनर्बांधणी जरी करायची ठरली ना तर 5-10 वर्ष पण कमी पडतो. एवढी यांनी या वसईची वाट लावून ठेवली. माझं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की माझा आणि ठाकूरांचा काही वैयक्तिक उद्देश मिळत नाही. आमच्या या मागण्या 35 वर्षात तुम्ही हे काम पूर्ण केलं नाही. पूर्ण सोडायची सुरुवात देखील केली. आज तुम्हाला आठवलं. आज तुम्ही आता त्या दिवशी अजून एक योजना घेऊन आहे. नाही 7 पूल यांनी मांडलेले मंजूर केले. 7 पूल झाल्यावरती इतर ट्रॅफिक जाईल. आमदार जितेंद्र ठाकूरांच्या कारकिर्दीत हा जो पहिला जो उड्डाण पूल आहे, महेश किती वर्ष लागले? महेश 8-10 वर्ष लागले का? 10 वर्ष लागले. तोच तितका त्यांच्या पोराने जो व्हॉलंटिअर उच्च शिक्षक वगैरे बोलतो किंवा आमदार वगैरे आहे. आता मला यायला किती वर्ष? मला आठवतं 2016 या नागरी जिथं दुसरं काम सुरू झालं. किती वर्ष झाली? 2016 मला आकडेमोड जवळ आहे. तुम्ही सांगितलं 8 वर्ष झाली ना. किती वर्ष लागतात ती बघायला? 2 वर्ष, 1.5 वर्ष, 8-8 वर्ष. 1-1 वर्षाचं काम जर 8-8 वर्ष चालणार असेल काय विकास करतात आणि काय विकास पुरुष म्हणायचं? तुम्हाला विकास पुरुष नाही, आम्ही चांगलं काय तरी अजून म्हणू काम करा लोकांची. तुमच्या भीतीवर आम्ही जगणार का? तुम्हाला आज वाटलं नाही आज 8 वर्ष नाही अजून 1-2 वर्ष राहते. कोणाला त्रास होतो इस्वरण वेस्टर राहिला? आपल्याला त्रास होतो. आणि आज तुम्ही आम्हाला जेव्हा लोकसभेमध्ये तुमची पिचराट झाली तिथल्या जनता कंटाळली तुम्हाला तेव्हा तुम्ही आम्हाला सांगताय की नाही आता मी 7 पूल 5 करून आणले आणि ते मी तुम्हाला बांधून दिली. किती आपण यांच्या पदवीवर पोहोचण्याला बसणार आहोत? किती दिवस? म्हणून माझं तुम्हाला आपण वसेल की तुमने नागरिक आहात म्हणजे तुम्हाला हात बोल मिळते. मी विधानसभेसाठी मत द्या म्हणून सांगत नाही. मत तुम्हाला कोणालाही द्यायचं ते द्या.
आणि यांना देऊ नका. सत्यानाश करणारे भौजन विकास कडे अजिबात तुमच्याकडे मत मागण्यासाठी आज आलेलो नाही. आमच्या स्वराज अभियानाचं एक लक्ष आहे की वसई आमची आहे, या वसईने आम्हाला ओळख दिली, प्रतिष्ठा दिली, ही वसई आमची आहे. या वसईचा जर कोण वस्त्रारण करत असेल, आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी पुन्हा सांगतो, मी मत मागायला आलेलो नाही, मला मत द्या म्हणून सांगायला आलो नाही. फक्त एवढंच सांगेन की जर मी बोललो यातल्या गोष्टी खऱ्या असतील तर या अहंकारी सत्तेला उचलून फेकून द्या यावेळेस. रविवार आहे, मलाही कळत काल देवीचं विसर्जन झाले, बरेच जण विसर्जनात रात्रीपर्यंत जागले आहेत. तरी सुद्धा आपण आलात आणि आतापर्यंत थांबलात. बऱ्याच महिला आहेत, घरी जाऊन जेवण करायचं असेल आपण थांबलात. मी खरोखर आपले हात जोडून गुरु व्यक्त करतो. आपली सर्वांची आणि माझ्या सर्व पत्रकार बांधवांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.